मुंबईकरांची सकाळच्या वेळात लोकलची धावपळ, त्यात मार्च एंडिंगच्या टेन्शनमुळे ऑफिसला जाण्याची घाई, असं सगळं असताना मुंबईत अचानक रेल रोको झाला आणि तब्बल 4 तास मुंबईकर पुन्हा वेठीला धरले गेले. कल्याण डोंबिवली बदलापूरचा मुंबईकर सकाळी 6:30 सुमाराला लोकल पकडतो तेव्हा कुठे तो 8:30 ऑफिसला पोहोचतो. तसा तो आजही निघाला. सायनच्या पुढे लोकल थांबली अचानक. वेळ 7:15. माटुंग्यातल्या रुळांवर अचानक आंदोलनकर्ते आले आणि रेल रोको केला. हे सगळे आंदोलनकर्ते रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करणार आहे, त्यांना नोकरीत सामावून घ्यावं या मागणीसाठी आंदोलनकर्ते रेल्वे रुळांवर बसून राहिले. एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते रेल्वे रुळांवर आले पण या आंदोलनाची कुठलीही पूर्वकल्पना रेल्वे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला नव्हती, किंवा पूर्वसूचना असूनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं. आंदोलन चिघळतंय म्हटल्यावर पोलिसांचा फौज फाटा रेल्वे रुळांवर दाखल झाला. आंदोलनाला हिंसक वळण लागलं, पोलिसांनी लाठीमार केला. प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनीही दगडफेक केली आणि आंदोलन चिघळलं. मेरे को लाठी चार्ज किया उन लोगों ने, सर में भी मारा सर. हम हमारे आग की लड़ाई मांग रहे सर, कुछ नहीं मांग रहे. हम शांतता से आंदोलन कर रहे थे, सभ्यता से आंदोलन कर रहे थे. उन लोगों ने मेरे सर पे भी मारा सर. बहुत दिन हो गए, 4 साल से बेरोजगार सर. आज हमारे वजह से हमारे बंदे बहुत से भारत में मर गए सर. क्यों? खाली जॉब के वजह से. हमने हमारा करियर स्टार्ट किया था ट्रेनिंग लेने के टाइम, वो करियर पूरा बर्बाद हो गया सर. आज हमारा सकाळी 7:15 पासून एकही लोकल हलू शकली नाही. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूरसह मध्य रेल्वेच्या सगळ्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. एव्हाना मुंबईकरांनी लोकलमधून उड्या मारून रुळांवरून चालायला सुरुवात केली. इथून जवळून यायचं असेल तरी खूप त्रास झाला, बऱ्याच लोकांना त्रास झाला. सगळेजण तिकडे येण्यासारखे उभे राहिलेले आणि थोड्याशा लोकांमुळे खूप त्रास झाला. मला खरं तर एक उदाहरण आठवतं, जेव्हा शेतकऱ्यांनी संप केला तेव्हा त्या 10वीच्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीचा प्रवास केला एवढा. पण या 500 लोकांमुळे आज सगळ्याच लोकांना खूप त्रास झाला आहे. ॲप्रेंटिस विद्यार्थ्यांना डायरेक्ट परीक्षेला पहिले नोकरीमध्ये रेल्वेच्या रुजू केलं जायचं, मग त्यांना ही परीक्षा घेण्याची वेळ का आली त्यांच्यावरती? त्याच्यामुळे परप्रांतीय लोकांची फायदा होणार आहे, आपल्या स्थानिक लोकांना याच्यामध्ये रोजगार मिळणार नाही आहे, म्हणून त्यांना ही आंदोलन करण्याची वेळ आली. आंदोलन जरी त्यांनी केलं तरी लोक सपोर्ट होतात ना याच्यामध्ये. याचा जो त्रास होतो तो सर्वसामान्य नागरिकांना होतो. आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिला ट्रेन पकडायची का पहिला बघायचं, टी व्ही बघत बसतो की आंदोलनं चालू आहेत की काय झालं, आज ट्रेन व्यवस्थित चालू आहेत की नाही चालू आहेत, ह्याला पर्याय काय, सरकार काय करते का या गोष्टीला, सरकारला जाग कधी येणार या गोष्टीची? अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रुळांवर जाऊन आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्याची हमी देण्यात आली. त्यानंतर आंदोलक रुळांवरून हटले. तब्बल 3:30 माटुंग्यातून लोकल CSMTच्या दिशेने रवाना झाली. अशा रीतीनं पुन्हा मुंबईकरांचे हाल करत, पुन्हा प्रचंड मोठा खोळंबा करत, पुन्हा मुंबईकरांना वेठीला धरत एक आंदोलन संपलं. दरवेळेला आम्हीच वेठीला का अशी चिडचिड करत हतबल मुंबईकरांना ऑफिसची वाट ठरली. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.